वाघ आणि माणूस हे कायम एकमेकांपासून अंतर राखून राहणारे प्राणी, पण चंद्रपूर मधल्या एका वाघिणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यावरून ही वाघीण माणसाळलेली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। वाहनांचा आवाज, मशीन्सचा गोंगाट, आणि माणसांची वर्दळ, हा आहे चंद्रपूरचा महाऔष्णिक वीज केंद्राचा परिसर। आणि याच परिसरात वावरते ही वाघीण। या वाघिणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि इथे काम करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली। महाऔष्णिक वीज केंद्रातील युनिट नंबर 7 आणि 8 मध्ये गेल्या काही दिवसांपासून ही वाघीण बिनधास्तपणे फिरते आहे। कदाचित याच्या मागचं कारण असं असेल की या वाघिणीचा जन्म त्या क्षेत्रात झाला असेल आहे आणि लहानपणापासून तिने ह्या मशीन्स आणि सगळी मशिनरी पाहिली असेल, त्यामुळे तिला असं वाटतं की माणसांचा हा वावर आणि मशीन्सचं हे आजूबाजूला फिरणं हे तिचं नॅचरल हॅबिटॅट असं तिला वाटत असावं आणि ती त्यामध्येच लहानाची मोठी झाली असेल, त्यामुळे तिची त्या मशीन्सबद्दल आणि माणसांच्या येण्याजाण्याबद्दलची सगळी भीती जी आहे ती पूर्ण चेपलेली आहे। पण हा अतिशय डेंजरस प्रकार आहे आणि हा कुठल्याही क्षणी अपघात इथे घडू शकतो। हा भाग जो आहे तो अतिशय वर्दळीचा आहे। या ठिकाणी असा रोपवे आहेत जिथून पूर्ण कोळशाची ने आण जी आहे तिथे थर्मल पॉवर प्लांटमध्ये होते। यासोबतच मोठ्या प्रमाणात या भागातून ट्रक चालतात, जे काम करणारे लोक आहेत त्यांचे दुचाकी आणि चारचाकी वाहनं जातात। मात्र असं असताना देखील ही वाघीण जी आहे ती कुणालाही घाबरत नाही। दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर ही वाघीण लोकांना सरावलेली आहे, ती माणसाळलेली आहे आणि हाच एक मोठा प्रॉब्लेम जो आहे तो तयार झालाय। चंद्रपूर शहराजवळ असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्राजवळ गेल्या काही वर्षात वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। या परिसरात वाघांसाठी उत्तम अधिवास तयार झाल्याचं बोललं जात आहे। सीटीपीएचा परिसराचा जर आपण एकंदर विचार केला तर तिथे प्रोसोपीचं झुडुपी जंगल तयार झालेलं आहे आणि तिथं जे मोकाट जनावरे यांचासुद्धा वावर जास्त आहे आणि अशा परिस्थितीत वाघांना खाण्यासाठी भरपूर खाद्य मिळते, पिण्यासाठी मुबलक पाणी आहे आणि राहण्यासाठी त्यांचं एक अधिवास तयार झाला आहे प्रोसोपीच्या जंगलामुळे। बदलत्या परिस्थितीनुसार इथल्या वाघांच्या सवयी आणि स्वभावात अनेक बदल झाले आहेत। काही बदल त्यांच्या अस्तित्वासाठी चांगले असले तरी त्यातून मानव आणि वन्य प्राणी संघर्ष वाढू नये हीच अपेक्षा। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।